महापालिकेचा एसटीपी राज्यात सर्वोत्तम आहे। यातून दररोज 75 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होतीये। या पाण्यावर आणखीन प्रक्रिया करून हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। यासाठी 174 कोटी रुपयांचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून राज्य शासनाला सादर करण्यात आलाय। केंद्र शासनाने मनपाकडून हा प्रस्ताव मागवला होता। केंद्र शासनाच्या यूआयडी एसएसएमटी अंतर्गत महापालिकेने जलमय निस्सारण प्रकल्प राबवलाय। त्यामध्ये कांचनवाडी, पडेगाव, झालटा या तीन ठिकाणी जलमल निस्सारणाच्या पाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलं। कांचनवाडी येथे सर्वात मोठा 160 एमएलडीचा प्रकल्प, झालटा येथे 35 एमएलडी आणि पडेगाव येथे 10 एमएलडीचा प्रकल्प उभारण्यात येऊन पाण्यावर प्रक्रिया केली जाते। कांचनवाडी प्रकल्पातून दररोज 65 ते 70 एमएलडी, झालटाच्या प्रकल्पातून 6 ते 8 एमएलडी आणि पडेगाव प्रकल्पातून 5 एमएलडी असे एकूण 70 ते 75 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होतीये। परंतु गेल्या 7 ते 8 वर्षापासून प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मनपाकडून कोणतीही मोहीम राबवण्यात आली नाही। मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी एसटीपी पाण्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी कांचनवाडी येथून स्वतंत्र पाइपलाइन टाकून हे प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी देण्याची तयारी केली जाते। झालटाच्या एसटीपीचे पाणी शेतकऱ्यांशी करार करून त्यांच्या शेतीला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेचा शुभारंभ देखील झाला असून 12 शेतकऱ्यांनी प्रक्रिया केलेले पाणी शेतीला वापरण्यास सुरुवात केली आहे। केंद्र शासनाने एसटीपी पाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला। प्रक्रिया केलेल्या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून हे पाणी पिण्यायोग्य केलं जाणार आहे। महापालिकेचा एसटीपी प्रकल्प राज्यात सर्वात चांगला आहे, यामुळे केंद्र शासनाने मनपाकडून प्रस्ताव मागवलाय। महापालिकेने पाठवलेला डीपीआर राज्य शासनाच्या मंजुरीने केंद्र शासनाला सादर केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।